महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतीच्या दालनात कम्युनिटी सेंटरच्या विषयावरून भाजपाचे नगरसेवक राजगौरव वानखेडे व उपायुक्त रवींद्र निकम यांनी एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. यावरून उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाली आहे. आज कम्युनिटी सेंटरच्या विषयावरून उपायुक्त रवींद्र निकम आणि भाजपाचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांच्यामध्ये स्थायी समितीच्या दालनात शाब्दिक चकमक होऊन एकमेकांमध्ये धक्काबुक्की केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी मध्यस्थी केली, तर याविषयी नगरसेवक यांना विचारणा केली असता नगरसेवकांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. तर रवींद्र निकम यांनी आयुक्त डी एम मुगळीकर यांच्याकडे अहवाल सादर केला. या संदर्भात सिटी चौक पोलीस ठाण्यात विचारणा केली असता कोणीही गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती मिळाली आहे.